विट्यावर प्रेम होतं तर 5 वर्ष गेला कुठे होता. ॲडव्होकेट वैभव पाटील यांची आमदारांवर नाव न घेता टीका. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आज ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी विटा नगरपालिकेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, एवढंच तुमचं विट्यावर प्रेम होतं तर 5 वर्ष कुठे गेला होता, अशी टीका त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदारांवर केली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याच्या धोरणावर देखील त्यांनी टीका केली. नगरपालिकेला जो निधी वर्ग झाला तो न वळवता तुमच्या हिमतीवर वेगळा निधी आणावा, त्या कामासाठी आम्ही मदत करू. मागे पण आमदार फंडातून तुम्ही जी कामे केली त्यासाठी आवश्यक ती मदत आम्ही केली होती. तुम्हाला काम करायचं आहे की अडवायचं आहे? 2 महिने राहिले आहेत विधानसभेच्या निवडणुकीला. तुम्ही तुमच्या पद्धतीने चाला, आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो. सदाशिवराव पाटील यांना विट्यातून मताधिक्य मिळेल याची भीती वाटते म्हणून नगरपालिकेचं काम रोखलंय, असं वैभव पाटील म्हणाले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, नगरपालिका पूर्णपणे सक्षम आहे, ही सगळी कामं नगरपालिका स्वतःच्या फंडातून करेल, त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये लक्ष न घालता मोठी मोठी कामं करावीत, असेल मिश्किल टोलाही आमदारांना त्यांनी लगावला. उद्या तुम्ही रस्ते करून जाल, उद्या मेंटेनन्स काम करून देणार. आमदार फंड असू दे, खासदार फंड असू दे, ते शासकीय निधी कुठलाही असो, जो ज्यावेळी स्थानिक स्वराज संस्थेच्या एरियामध्ये जो काम करतो त्यावेळी स्थानिक स्वराज संस्थेची एमओसी असल्याशिवाय, देखभाल दुरुस्तीचं त्यांचं पत्र असल्याशिवाय शासन एकही रुपये खर्च करून देत नाही. म्हणजे हे तुम्हाला काम करायचं आहे का काम अडवायचं आहे? म्हणजे आम्ही करणार होतो म्हणून तुम्हाला हे अडवायसाठी कोणी केलेलं सगळा खेळ आहे का काय? त्यामुळे ह्याच्यावर योग्य कायदेशीर आम्ही जाणारच आहोत, परंतु असं करून पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होणाऱ्या कामांच्या वरती सगळेच बघ, कारण अनेक ठिकाणी असं झालं आवश्यक, पण आम्हाला असं वाटतं की विटा त्याचं तर मॉडेल होणे, पण विटा त्याचं पहिलं उदाहरण होणे, त्यामुळं मोठेपणा नाही. कारण 2 महिन्याला विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही तुमच्या पद्धतीनं चला, आम्ही आमच्या पद्धतीने आतापर्यंत जात होतो 5 वर्ष, हेच आम्ही सगळे खेळ करत आलो. आता उगाच वेगळं काहीतरी करून आमचं जे चाललंय सिस्टीम ते थांबवायचं तुम्ही अजिबात प्रयत्न करू नका. असं जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर नगरपालिका नगरपालिकेच्या पद्धतीने सक्षम आहे, ही सगळी कामं नगरपालिका नगरपालिकेच्या फंडातून करेल, तुमच्या आम्हाला फंडाशिवाय करायचं. आणि तेवढी नगरपालिका सक्षम आणि नियोजनबद्ध झालं, आज 15 कोटीचा निधी नगरपालिकेला ज्यावेळी शासन बक्षीस रूपात देतं, ते काय तर नगरपालिकेचं काम असल्याशिवाय, तिथली आता सिस्टीम चांगली असल्याशिवाय हे सगळं घडत आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये देशात 14 नंबरला आपण ज्यावेळी येतो त्यावेळी काहीतरी इथं सगळे नागरिक, इथले सगळे पदाधिकारी सगळ्यांना बरोबर घेऊन जायची भूमिका. मग एका बाजूला एवढी चांगलं काम चालत असेल, तुम्ही अप्रिशिएशन करायचं राहिलं दूर, तुम्ही अशी आधुनिकची भूमिका घेऊ नका. 1.5 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये आश्चर्य त्याला, तुम्ही नुसता खेळ करून हे पैसे अडकून देणार. तुम्हाला माहित आहे काम केलं या विटा शहरामध्ये तरी जीत सदाशिव पाटलांनाच माताधिकी मिळेल, आणि सदाशिव पाटलांना भरघोस माताधिकी मिळेल, या भीतीपोटी हे सगळं तुम्ही करताय का काय, असं माझा नाव. त्यामुळं अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष न घालता मोठमोठ्या गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष घ्यावं लागतं. मोठमोठी कामं आपण करावीत, अशी कामं करावीत की ज्या शहराचं परिसराचं भविष्याचं वेध आपल्याला घेता आला पाहिजे, असं काम आपण केलं पाहिजे. 1 कोटी रुपये 2 कोटी रुपये ते पण नगरपालिकेला आलेले पैसे, त्याच्यात तुम्ही तुमचं मन दाखवताय, एवढंच जर विटेवरती प्रेम असेल आहे वाटतंय. 5 वर्ष गेला होता कुठे? 5 वर्षात 2-2 कोटी रुपयाला 10 कोटीचा निधी आला असता, भरभरून काम करता आलं असत, ते करायला पाहिजे. तुम्ही जाता जाता कशामध्ये बोलता काय, जाता जाता काही गोष्टी करू नये, असं आमच्या सगळ्याच वतीनं पुन्हा एकदा तुम्हाला लोकप्रतिनिधींना विनंती करतो. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. चित्र तुमची साथ आमची.